आपल्याला सर्वांना माहिती आहे की या अगोदर आपल्याला ही माहिती पण देण्यात आली आहे की 6 डिसेंबरपासून चिपळूण बचाव समितीतर्फे चिपळूण शहरातील गाळ चिपळूण शहराला लागत असलेल्या वाशिष्ठी आणि शिवनदीतला गाळ काढावा ह्या प्रमुख मागणीसाठी आम्ही उपोषण करतो आहोत नागरिकांच्या वतीने. आणि त्याच्या संदर्भातला आत्ताची काय काय डिटेल्स आहेत ती माहिती देण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषदेचं प्रयोजन केलेलं आहे. आपल्या शहरालगत वाशिष्ठी आणि शिवनदी ज्या नद्या आहेत यातला गाळ गेल्या 40 वर्षात जलसंपदा विभागाने काढलेला नाही आणि संबंधित विभागाने त्याची काहीही कार्यवाही झाली नाही. परिणामात हा 22 जुलैला आणि 23 जुलैला चिपळूण शहरामध्ये मोठा पूर येऊन गेला आणि त्यामुळे सगळं शहर उद्ध्वस्त झालेलं आहे. याबाबत आम्ही वारंवार संबंधित खात्यांना निवेदन दिलेले आहे, चिपळूण नगर परिषद दिलेलं आहे, जलसंपदाला दिलं आहे, जलसंपदा मंत्र्यांना दिलेलं आहे आणि इतर मंत्र्यांनाही आपण चर्चा केली आहे, निवेदन दिलेलं आहे. परंतु आत्ता 5 महिने झाले, साधारण 8 डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि उरतात परत 4 ते 5 महिने. एवढा कालावधी खूप अत्यंत शॉर्ट आहे हा कालावधी. आणि ह्या कालावधीमध्ये जर गाळ काढला गेला नाही तर ह्याच पुराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमच्या इथे जे सगळे बसलेत यांनी एक प्रकारे डाटा गोळा केलेला आहे पूर्ण. हे सगळं आम्ही बोलतो आहे ते एका अभ्यासाच्यावर बोलतो आहोत. डाटा गोळा केलेला आहे आणि कुठे किती गाळ आहे, कुठे कुठे काय काय आहे याचा संपूर्ण अहवाल आम्ही ह्याला दिलेला आहे, शासनाला सबमिट केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट या लागूनच अशी आहे की निळ्या आणि तांबड्या लाल रेषा आहेत, या लाल रेषा शासनाच्या ज्या जलसंपदा विभागाने ह्या ज्या परस्पर मारलेल्या आहेत त्याच्याबाबतीत आमचा आक्षेप आहे, तो पण आम्ही नोंदवला आहे. पण तुर्तास आधी गाळ काढावा आणि त्यानंतर ह्या निळ्या आणि तांबड्या रेषांचं सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षण करावं अशी प्रामुख्याने 2 मागण्या आणि इतर मागण्यांच्या बाबत आम्ही हे उपोषण सुरू करतो. या संदर्भात आम्ही जी लगतची गावं आहेत त्याची माहिती बापू देतीलच, त्या गावांना पण आपण संपर्क केला आहे, त्यांच्याशी बैठका केलेल्या आहेत आणि लोकांनाही त्याबाबत समजावून सांगितलं आहे. मला असं वाटते लोक याबाबत कन्व्हिन्स झालेले आहेत, त्यांना ह्या म्हणणं पटलेलं आहे. हे की चिपळूण आणि चिपळूण परिसरामध्ये भरपूर महापूर भरलेला होता, त्यानंतर अनेक व्यक्ती, अनेक संस्था, अनेक राजकीय पक्ष, वेगवेगळी मंडळी यांनी भरपूर मदत या ठिकाणी पाठवली. सरकारतर्फे काही मदत इथे आली, अर्थात ही सगळी मदत होती ती तत्कालिक होती, त्यावेळी आवश्यक पण होती. पण शेवटी हे पूर वारंवार येणं हे काही चिपळूणच्या किंवा चिपळूणच्या आसपासचा जो प्रदेश आहे, गावं आहेत, त्याचं प्रोबेशन आहे. कारण हे जे चिपळूण गाव आहे आणि चिपळूण परिसरातली सगळी जी बाकीची गावं आहेत ही काही काल इथे वसलेली नाही आहेत, तर गेले 2 ते 2.5 हजार वर्षांचा हा काळ या सगळ्या या गावांकरता आहे. इतिहास त्याच्यामध्ये आहे, पौराणिक काही संदर्भ आहेत, ऐतिहासिक संदर्भ आहेत. आपल्या कोकणातली प्रमुख उतारपीठ म्हणून चिपळूण ही गणली जायची, नंतर बाजारपीठ म्हणून गणली झाली गेली. त्यानंतर आपल्या ह्या चिपळूण परिसरामध्ये 3 इंडस्ट्रीज इथे आल्या, एक लोट, गाणं खडपुली आणि खेरडी, या ठिकाणी औद्योगिक वसाहती झाल्या. अनेक शैक्षणिक संस्था ह्या चिपळूण परिसरामध्ये या ठिकाणी आल्या आणि बघता गेले काही वर्षामध्ये चिपळूण गावाचं चिपळूण शहरामध्ये विस्तारीकरण व्हायला लागलं. आणि विस्तारीकरण होता होताच आपल्याच वरच्या अंगाला कोणीच ह्या ठिकाणी धरण झालंच 1958 सुमारास. त्यानंतर कोळकेवडीला धरण झालं आणि ह्या दोन्ही धरणातून वीजगृह तयार करून ह्याची वीजसुद्धा आपल्या सगळ्या भागात मिळायला लागली. पण हे होता होता जसं चांगलं होतं तसं काही गोष्टी वाईट पण घडतात. आपल्याकडे सर्व माहिती की कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो, देशामध्ये जरी दुष्काळ पडला तरी कोकणामध्ये फार मोठा दुष्काळ कधी पडलेला, सुका दुष्काळ कधी पडलेला आपल्याला आठवत नाही किंवा स्मरणात नाही. दरवर्षी भरपूर पाऊस पडतो. 1965 सालापासून आपण ह्या चिपळूण शहर आणि परिसर हे पूर अनुभवते, पण तेव्हाचा पूर आणि आज यंदाचा महाप्रलय ह्या फार अंतर आहे. अंतर असं आहे की 1965 साली जेवढीच पातळी होती त्याच्यापेक्षा जवळजवळ 8 फूट पाणी यावर्षी ह्या 22 जुलैला इथे आलं. रात्री 10:30 कुठेही पाणी नव्हतं, बाजारातसुद्धा पाणी नव्हतं आणि अचानक रात्री 3 नंतर म्हणजे 3:30 नंतर पाणी एकदम जोरात वेगाने यायला लागलं आणि सकाळी 10-11 वाजेपर्यंत सगळं चिपळूण शहर आणि परिसर हा पाण्याने बुडून गेला. बाजारामध्ये तर 10-12 फूट पाणी अनेक ठिकाणी होतं. चिपळूण शहरामध्ये गेल्या अनेक वर्षात किंवा कधीच ज्या ठिकाणी पाणी आलेलं नव्हतं, पुराचं पाणी आलेलं नव्हतं, तेही भाग
त्या पुराच्या पाण्याखाली गेले. आज आम्ही गेले 15 दिवस आम्ही चिपळूण शहर आणि परिसर जो आहे त्या परिसरात गावांमध्ये फिरतो आहे, तिथल्या ग्रामस्थांना भेटतो आहे, त्यांच्याशी आम्ही बैठक घेतो, मिटिंगा घेतो आहे, सभा घेतो आहे. ही सगळी तीच आम्हाला म्हणतात की आम्ही इथे अनेक वर्ष इथे राहतो आहे, पण एवढा मोठा प्रलय एवढा आम्ही कधी बघितलेला नाही. आणि हा जो प्रलय आला हा आला आणि गेला नाही, तर पाणी आलं आणि जवळजवळ एक दिवस हे पाणी आपल्या सगळ्या भागामध्ये राहिलं आणि पाण्याबरोबर जो आला तो गाळ आला. आणि हा गाळ वरच्या भागात ना आला, काही लोक म्हणतात जंगलतोड झाली ते सगळ्या खाली गाळ आला, ठीक आहे त्यातलं काही गाळ आले, परंतु हे जी धरणं आहेत धरणातल्यासुद्धा पाण्याबरोबर आपल्याकडे गाळ आला. आणि हा हा जो गाळ आला जेव्हा पाणी ओसरायला लागलं तेव्हा आमच्या सगळ्या लोकांच्या तुमच्या आमच्या सगळ्यांना कळायला लागलं की आपल्या घरामध्ये आपल्या संसारामध्ये आपल्या दुकानामध्ये आपल्या गाड्यामध्ये रस्त्यावरती घरामध्ये सगळीकडे पाण्याबरोबर गाळ पण येऊन बसलेला आहे. आणि आपलं जास्त सर्वात नुकसान झालं गाळामुळे झालं, कारण तो गाळ काढता येईना. शेवटी ह्या नगरपालिकेचं हे काम नाही, नगर एकदा शिंदे इथे आले आपले नगरविकास मंत्री आणि त्यांनी सूत्र हलवलीवरनं आणि आपल्या माहिती नवी मुंबई असेल, मेरा भांदार असेल, ठाणा असेल, त्या ठिकाणावरून महानगरपालिकेचे अनेक यंत्रसामग्री इथे आली, अनेक त्यांचे कर्मचारी वर्ग इथे आला, अधिकारी वर्ग आला. आणि पुढच्या जवळ 8-10 दिवसामध्ये हा चिपळूण शहर आणि परिसर हा स्वच्छतेच्या दृष्टीने पुढे सरकायला लागला. हळूहळू हळूहळू जनजीवन हे स्थिरस्थावर व्हायला लागलं. पण हे होताना मूळ जो प्रश्न होता हा काय सोडवायच्या दृष्टीने कोणी प्रयत्न आमच्या दृष्टीने की झाले दिसत नाही. इथे माननीय मुख्यमंत्री आले, बाकीचे चांगले माननीय सगळे मंत्री आले, अधिकारी वर्ग इथे आला, काही चर्चा झाल्या, काही मिटिंगा झाल्या, काही घोषणा झाल्या. स्वतः जलसंपदा मंत्री हे गेल्या महिन्यामध्ये आपले चिपळूणला आले होते, त्यांच्यासमोर आमची जी चिपळूण शहर बचाव समिती आहे तिने त्या आपले जलसंपदा मंत्रीशी चर्चा केली, काही मुद्दे त्या आम्ही समोर मांडले. त्याच्या अगोदरसुद्धा मंत्रालयाची बैठक झाली, माननीय शरदराव पवार यांच्याकडे ती काही मंडळी गेली होती, त्यांच्यासमोर काही विषय झाले, असे अनेक नेत्यांना अनेक मंडळी भेटली. परंतु चिपळूण शहराची जी समस्या आहे, या भागाची समस्या मुख्य आहे की पूर भरण्याची, वारंवार पूर का भरतात. ही जी नदी आपली आहे, वाशिष्ठी नदी आहे, शिव नदी आहे, किंवा या आजूबाजूचे गावाची उपनदी आहेत, नाले आहेत, हे गेल्या कैक वर्षामध्ये त्याचा गाळ न काढल्यामुळे ते सगळ्या ओहरलेले आहेत. ह्या नद्यामध्ये प्रवाह थांबतात आणि त्यामुळे अनेक ठिकाणी तिथे बेटं तयार झालेली आहेत, जुवाडं तयार झालेली आहेत, झाडं त्यामुळे झाडझुडपं तयार झालेली आहेत. आणि त्यामुळे हे सगळं पाणी उथळ झाल्यामुळे पाऊस जरी पडला जे कोळकेवडी या डॅम वगैरे सगळी पाणी आलं ते पाणी लगेच संपूर्ण आपल्या चिपळूण शहराच्या परिसरामध्ये पसरतो आणि त्याचा धोका हा दरवर्षी येथे होणार आहे. कालचं उदाहरण सांगतो, काल रात्री जेव्हा आपल्याकडे पाऊस सुरू झाला तेव्हा आमच्या इथल्याच खेडीतल्या एका स्त्रीने मला विचारलं, बापू आज पाणी भरणार की काय. अशी भीती लगेच आपल्या नागरिकांच्या मनामध्ये ही निर्माण झालेली आहे. मग ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे, तर हे जे नद्या आहेत, ह्या हे जे नाले आहेत, हे सगळे नाले साफसफाई करणं, त्याचं त्याचं गाळ काढणं, त्याचे जे जुवाडं वगैरे आहेत ती सगळं काढणं, झाडझुडपं काढणं आणि नद्या वाहत्या चांगल्या ठेव करणं आणि त्याचबरोबर पावसाळ्यात जे काय वरणं धरणातून आमच्याकडे पाणी सोडलं जातं या सगळ्या प्रकारामध्ये ते पाण्याचं नियोजन कुठेतरी सरकारने करावं अशी आमची मागणी. आणि म्हणून आम्ही ही चिपळूण बचाव समिती इथे निर्माण केली आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि येत्या 6 डिसेंबरपासून शासनाला जाग आणण्याकरता आम्ही हे साखळी उपोषणाचे जाहीर केलेलं बेमुदत उपोषण आम्ही जाहीर केलेलं आहे. गेले 15 दिवसामध्ये चिपळूण शहरामध्ये बहुतेक प्रत्येक भागात आम्ही बैठका घेतल्या. आपला संपूर्ण बहादूर शेखपासून आंबेडकर चौकापासून अगदी खाडी पुलापर्यंत प्रत्येक दुकानामधून आपण हे पत्रकं आपण दिलेली आहेत. नागरिकांपर्यंत हे पत्रकं गेलेली आहेत. आपल्याकडे सुद्धा आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या सर्वांनी माहिती देतो आहे. 6 डिसेंबरला हे जे काही आपलं इथे आंदोलन सुरू होणार आहे हे शांततेनं आंदोलन होणार आहे. आम्हाला कल्पना आहे की हे अहिंसात्मक असं आपलं हे धोरण आम्ही आखलेलं आहे. अहिंसात्मक हे साखळी उपोषण आहे, परंतु प्रत्यक्ष आपल्या हातामध्ये चांगलं काही पडल्याशिवाय, म्हणजे त्यांचा ठोस निर्णय हा आल्याशिवाय आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आम्ही ह्या ठिकाणी थांबणार नाही. मध्यंतरी 8 दिवसापूर्वी पेठमाफामध्ये गाळ काढण्याची सुरुवात झाली. आजच्याच वर्तमानपत्रामध्ये वाटलं की मंगळवारपासून आपल्या पागमाळ्याचे काम सुरू झालं, पण हे काम म्हणजे हे तात्कालिक काम आहे. गेल्या वर्षी जे आपलं काम मंजूर झालेलं होतं त्या कामातलं एक ते काम होऊन ते सुरू झालेलं आहे. एवढ्यावर हे भागणार नाही आहे, कारण हा जो 8-10 लाखाचा निधी आहे किंवा गेल्यावर्षीचा जिल्हा नियोजनमधला निधी हा काय निधी एवढा सगळा पुरणार नाही. तर आपली अशी मागणी आहे की पावपळीपासून अगदी ह्या गोळकुडच्या शेवटापर्यंत, कर्जीकड मोल्यापर्यंत, कालुच्यापर्यंत ही जी नदी आहे ही नदी संपूर्ण साफ करून मिळावी असं आपलं म्हणणं असल्यामुळे हे छोटे छोटे जे उद्योग करून हे एवढं काही शक्य होणार नाही. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे, शासनाला मागणी आहे की हे सगळं आपण काम ताबडतोब सुरू करावं.
आणि सर्वे तर झालेलाच आहे अनेक ठिकाणी, सर्वे काही नवीन नव्हे, सर्वे हा अनेक ठिकाणी झालेला आहे, जलसंपदा खात्याने केलेला आहे, आमचे शहानवाज शहा संख्येचे मंडळी तज्ज्ञ मंडळी त्यांनी हा सगळ्या सर्वे केलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि कोणा तरी वाचवण्याकरता कोणा तरी मारणं हे काही बरोबर नाही, सरकारला हे शोभत नाही. आणि म्हणून आम्ही सुद्धा याचे नागरिक आहोत, आम्ही भारताचे स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत, संविधान आपण मानतो. त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन आमच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यांनी समाज संविधानामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे चांगलं जीवन सुखी जागण जगण्याचा, आणि ती चुकून जीवन जगण्या जबाबदारी कोणाची, तर शासनाची आहे. तर आम्हाला कोणातरी वाचवण्याकरता आम्हाला हे करता काहीतरी तरतूद करणं गरजेचं आहे. ती काहीतरी तरतूद नाही तर अभ्यास पूर्ण या नदीतील गाळ काढला गेला पाहिजे, थातुरमातुर गाळ काढून उपयोग नाही. तर आम्ही चिपळूण बचाव समितीच्या वतीनं शासनाने या संपूर्ण नदीच्या म्हणजे अगदी उगमस्थानापासून मुखापर्यंतचं प्रायोजन करावं, त्याची त्यांनी आर्थिक तरतूद करावी आणि त्या पद्धतीनं अध्यादेश काढावेत या मागणीसाठी आम्ही उपोषण करीत आहोत. प्रामुख्याने हा मुद्दा आहे की पूर्णपणे आज आम्हाला जर कोणी येऊन सांगत असेल की आम्ही गाळ काढायला इकडं चालू केला तिकडं चालू केला तर बचाव समिती थांबणारी नाही आहे. त्यांनी पूर्णपणे प्रायोजन करावं, 250 ते 300 करोड़ रुपये लागणार, त्याचं पूर्ण प्रायोजन करून. बाकीचे अनेक प्रश्न आहेत, अनेक आहेत, पण पहिला मुद्दा आहे की चिपळूण जर पूरमुक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी गाळ काढला गेला पाहिजे. आणि तुम्ही जी निळी आणि लाल रेषा मारली आहात ही कोणतीही उपाययोजना न करता मारलेली आहे, त्यामुळे निळ्या रेषेमध्ये जर माझं जुनं घर आहे तर मला परत पडलं तर नवीन बांधकाम करायला मिळणारं नाही आहे. याच्याकरता म्हणजे आजचातला उद्देश काय की संपूर्ण चिपळूण उद्ध्वस्त होणार आहे, ते चिपळूण उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी आणि आपल्याला जे पाहिजे ते तरतूद करून मिळण्यासाठी आपण उपोषण करत आहोत. या उपोषणामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. बचाव समिती कोर कमिटी फक्त नावाला आहे, याच्यामध्ये प्रत्येक चिपळूणचा नागरिक सहभागी आहे आणि त्यांची ती समिती आहे. ते दोन तारखेला महापरिनिर्वाण दिन आहे, आपले दैवत शिवाजी महाराजांना हार घालून आपण आंबेडकरांच्या तिथं दर्शन घेऊन आपण 10 वाजता प्रांत कार्यालयासमोर सादर केला, सर्वांना घेऊन शांततेच्या मार्गाने, कुठलाही दगडफेक नाही, कुठलाही अर्वाची शिवीगाळ नाही, कुठल्या राजकीय पक्षाच्या ठिकाणी आमचं आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाविरुद्ध नाही, कुठल्या नेत्याविरुद्ध नाही, तर शासनाच्या चुका असल्यामुळं त्याविरुद्ध आमचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन आपण सर्वांनी मिळून करायचं आहे, एवढी तुम्हाला सर्वांना विनंती करतो.
आमची शासनाची मागणी की जी खाजगी पीठाची पूर्वी छोटी होती वाढत वाढती मोठी झाली तर त्याचा जी आर काढावा त्याचं इन्स्पेक्शन करावं ज्यांची जे मालक आहेत त्यांचे काय असतील ते पैसे देऊन संपूर्ण गाळ काढण्यासाठी ते दुवाड ताब्यात घ्यावी ही प्रमुख मागणी आहे. आत्ता त्यांनी ते काय हात लावत नाही त्याला आत्ता जे गाळ काढणे चालू आहे आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा होणार की गाळ तसंच राहणार परत बेटं तशी राहिल्यामुळं गाळ बाजूला काढल्यात मतलब बेट दुवाड आपली शासनात प्रामुख्याने ती मागणी आहे की जी खाजगी पीठ आहे जी खाजगी दुवाड आहे ती जी आर काढावं शासनाने त्याचं काय असेल त्याचं इस्टिमेट करावं आणि ते पैसे मालकाने देऊन संपूर्ण नदीचा जो भार येतो ताब्यात लावा. बरं सर, म्हणजे आम्ही पर्याय दिला होता म्हणजे आम्ही पण पर्याय सुचवला होता की आता रस्त्याची जी कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणात तिथं भार वाटतं तो गाळ म्हणून तो डोंगर खोदण्यापेक्षा त्या गाळाचा वापर रस्त्यासाठी केला तरी ते सोयीस्कर होऊ शकतो असं काय नाही आहे. कोणी पर्याय आपण दिला होता लोकप्रतिनिधींची काय प्रतिक्रिया आणि जे लोक आले काल वाटते ना नाही विषय आला की या संदर्भात चुकवूनसाठी मदतीला काही लोक येतात जसं नाम फाउंडेशन आली तर नाम फाउंडेशनला जो काही अनुभव आला तो चुकीचा झाला. मग अशा वेळेला आपण स्थानिक लोकप्रतिनिधींना काही तुम्ही सूचना काय केलं याला एक प्रश्न उत्तर आपली होतो की आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी बैठका घेत आहे त्याच्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतोय पण त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची कमतरता जाणवते कुठे दोन प्रमुख पदाधिकारी गेले 10 दिवसामध्ये आम्ही जवळजवळ पेढ वालोप कणबस्त खेर्डी त्यानंतर मिरजोळी शिरळ कोंड या ठिकाणी या त्यांच्या ग्रामसभा होत्या किंवा ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य होते त्यांच्यासमोर हा विषय मांडला. अनेक ठिकाणी ग्रामसभा पण झाल्या अनेक ठिकाणी काही ठिकाणी सरपंच किंवा त्यांचे जे सगळे मंडळी आहेत अशी जे बैठका झाल्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता हे जे सगळे मंडळी आहेत त्या गावातले ते जे नेते आहेत ते सगळे होते. आता खेर्डीला आपण उदाहरण घेतलं तर खेर्डीला यंत्र खताते होते आपले प्रशांत यादव होते नितीन ठसाळे होते दशरथ दाभोळकर होते त्यांनी ते सगळं आणि मोठी सभा झाली मोठी सभा झाली असं प्रत्येक विकास गमरे सरपंच वगैरे ज्या वेळेला नगर परिषद गावाचा विषय आला त्या वेळेला नगरसेवकांनी त्याला विरोध केला इंधन देण्यासाठी नाही ही मानसिकता कशासाठी नाही याला जोडून माझा एक प्रश्न तसाच आहे. मुळात या पुराचं केंद्रबिंदू चिपळूण आहे बरोबर आहे. चिपळूणचं नातं ज्यामुळे नुकसान जास्त झालं आणि केंद्रबिंदू चिपळूण असल्यामुळे नगर परिषद त्याला जबाबदार काही प्रमाणात असू शकते आपण त्याच्यावर आरोप करू शकत नाही बरोबर. पण नगर परिषदेचे जे सगळे नगरसेवक आहेत ते आपण निवडून का देतो तर आपल्या शहराचा विकास व्हावा हाच एक मुद्दा आहे त्याच्यातला. पण याच्यामध्ये कोण नगरसेवक तुमच्याबरोबर दिसत नाही फारसे अधिक मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये अशी चर्चा आहे की हे राजकारणापुढे सगळं उपद्रव चाललेले आहे त्याच्यावर तुमचं काय मत काय माहिती का मी बोलतो तर मग म्हणून शेवटतो. पहिला प्रश्न आहे आपला की नगरसेवक याच्याबरोबर नाही तर नगरसेवक आहेत काही नगरसेवक आमच्याबरोबर होते प्रत्यक्ष पत्रकं वाटायला पण होते भाग एक. आणि दुसरा भाग तुम्ही प्रश्न असं विचारला की हे राजकारणाचे उपद्रव सांगत याच्यात जरी काही लोक ह्याच्याशी कनेक्टेड असले तर तो काय बाय डिफॉल्ट असू शकतात म्हणजे तो असलेच नसावेच आणि सगळ्यांनी यावेत असा आपला भाग नाही. जेव्हा आपण ही समितीची स्थापना करी त्यावेळी आपण सोशल मीडियावर ह्याचं सगळं आपण हे केलं तुम्ही पाहिलं असं सर्वांनी अशी चर्चा आहे नाही सांगतो मी त्याचा खुलासाच करतो तर तुम्ही या आणि जॉईन व्हा जे पूर्ण वेळ किंवा बराचसा वेळ देतील अशी लोकं या आणि जॉईन व्हा म्हणतात. त्याप्रमाणे काही लोकांनी म्हणाले की आम्ही समितीचे एकदम कार्यकर्ते याच्यावर नाही पण आम्ही तुमच्याबरोबर आहोत मग असं करता करता आपण ही समिती जी बऱ्यापैकी वेळ देतो अशा लोकांची स्थापन केली. आता याला नगरसेवकांनी का पाठिंबा देत नाहीत म्हणजे असं म्हणताय तुम्ही तर बऱ्याचशा नगरसेवकांनी दिलेलं आहे काही अप्रत्यक्ष आहेत काही टाईम देत नाही पण आपण वेगळ्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य करू असंही सांगतायत किंवा उपोषण स्थळी पण येऊन जातील. आपल्याला कोणाचाही आक्षेप नाही आहे कोणावर किंवा ते सर्व आम्हाला मदत करतायत किंवा आपण त्यात भागच आहोत असं मानून नगरसेवकांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे पर्टिक्युलरली का आला नाही हा आला या विषयामध्ये पडलो नाही आणि ह्याच्याशी आणि राजकारणाचा कसलाही संबंध नाही. आपली सर्वांची मिळून जी मागणी आहे सर्वांची मिळून तुमची माझी आपण टेबलच्या अक्रॉस बसलो आहे सगळ्यांची की आमचा गाळ काढा चुकूनला वाचवा आणि चुकूनला बदनाम करणं सोडून द्या तुम्ही. कारण आज महाराष्ट्रामध्ये चुकूनचं नाव काय झालं आहे आपल्याला मदत आली हे सगळ्या गोष्टी खरे आहेत पण महाराष्ट्रामध्ये नाव काय झालं चुकून हे पूरग्रस्त शहर बाधित शहर म्हणून सगळीकडे डिक्लेअर झालं आहे. आणि याची गंभीरता अशी आहे की लाल रेषा आणि निळ्या रेषा मारून ठेवल्यामुळे आज मदत आली पण दुर्दैवाने धरून चला गाळ काढलाच गेला नाही आणि पुढच्या वेळी परत पूर आला तर कोणीही मदत देणार नाही जे आपल्याला अपेक्षित पण नाही आहे. कॉन्टिजन्सी फंड पण देणार नाही ती पण आपल्याला अपेक्षित नाही म्हणून कोणीतरी उठाव केला पाहिजे
कोणीतरी पुढे जागरूक करायला पाहिजे, म्हणून आपण थोडे वेळ देतात अशी लोक म्हणून आपण एकत्र आलो, ज्याच्यामध्ये आपण सर्व पत्रकार आणि सगळे नागरिक पण सहभागी आहेत.